संपूर्ण देशामध्ये चले जाओ चळवळ तीव्र वेगाने सुरू झालेली होती। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोक एकत्र आलेले, सभा घेऊ लागलेले, मोर्चे काढू लागलेले, निदर्शन करू लागलेले, भूमिगत चळवळी करू लागलेले, क्रांतिकारी गट निर्माण झालेले, इंग्रजांना त्या ठिकाणी मारू ठार मारू लागलेले, इंग्रजांना हाकून देऊ लागलेले। संपूर्ण देशामध्ये ही चले जाओ चळवळ तीव्र वेगाने सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रदेशांमधील क्रांतिकारकांनी नेत्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करून संघटना स्थापन करून इंग्रजांना हाकलून देऊन वेगवेगळ्या भागामध्ये आपापली सरकार स्थापन केलेली। इंग्रजांच्या विरोधात ती सरकार स्थापन केलेली, त्याला प्रति सरकार असं म्हटलं गेलेलं आहे। सरकारच्या विरोधात सरकार, प्रति सरकार स्थापन केलेली। हे चले जाव 1942 चले जाव चळवळीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भूमिगत चळवळी निर्माण झाल्या, अनेक संघटना स्थापन झाल्या। त्या संघटनांच्या चळवळीच्या माध्यमातून प्रति सरकार निर्माण झालेली। त्यामध्ये बंगाल प्रांतामध्ये मिदनापूर या ठिकाणी, उत्तर प्रदेशामध्ये बालिया आणि आजमगड या ठिकाणी, बिहारमध्ये भागलपूर या ठिकाणी प्रति सरकार स्थापन झालेली। बंगाल प्रांतामध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीची प्रति सरकार स्थापन झालेली, त्या पद्धतीची प्रति सरकार आपण, प्रति सरकार आपणही महाराष्ट्रामध्ये निर्माण करावं, अशा पद्धतीचा विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामधील तरुणांना एकत्र केलेले, पहा तरुणांना एकत्र करून त्यांनी फौज निर्माण केलेली आहे, क्रांतिकारी संघटना स्थापन केलेली आहे। आणि त्या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून, फौजेच्या माध्यमातून सातारा जिल्हा आणि परिसरामधील सर्व इंग्रजांना हाकलून देण्याचं कार्य केलं। हां, इंग्रजांच्या ताब्यामधून तो प्रदेश त्या ठिकाणी स्वतंत्र केलेला आहे आणि त्या प्रदेशामध्ये स्वतःचं सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारला बोलले प्रति सरकार। क्रांतिसिंह नाना पाटील हा सातारा जिल्हा आणि त्या परिसरामध्ये क्रांती घडवून आणलेले, सरकार स्थापन करण्याचं कार्य केलेले, त्या सरकारचे प्रमुख नाना पाटील बनलेले होते। या सरकारच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना जशास तसं उत्तर देण्याचं कार्य केले, जशास तसं। इंग्रज ज्या पद्धतीने भारतीयावर अन्याय करतात त्याच पद्धतीचा अन्याय आपण इंग्रजांवर केला पाहिजे, असा विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा असल्यामुळं इंग्रज क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या फौजेला आदेश दिले, ज्या इंग्रज अधिकाऱ्यांना अन्याय केलेला आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याला पकडायचं, पहा, आणि त्याला कठोर पद्धतीची शिक्षा द्यायची, कठोर पद्धतीची शिक्षा द्यायची, अन्यायाचा बदला अन्याय नाही घ्यायचा आहे, असं सरकार महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी निर्माण करण्याचं कार्य केलेलं होतं। सरकार स्थापन केल्यानंतर आपल्या सरकारचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। मी महाराष्ट्रामध्ये कृती सरकार, प्रति सरकार स्थापन केलेले, त्या पद्धतीची सरकार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थापन करावे असा संदेश देण्याचं कार्य केलेलं आहे। त्यामुळे वे अनेक प्रदेशामध्ये प्रति सरकार स्थापन होऊ लागलेली होती, निर्माण होऊ लागलेली होती। या सरकारच्या माध्यमातून कर गोळा करण्याचं कार्य केलेलं आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कार्य केलेलं आहे, पा खटल्यांच्या खटल्यांचा निर्णय देण्याचं कार्य केलेलं आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देण्याचं कार्य केलेलं आहे। म्हणजे समाजामधून कर गोळा केलेला आहे, जमा झालेल्या पैशाच्या सहाय्याने समाजाचाच विकास घडवून आणण्याचं कार्य केलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये सरकार निर्माण झालेले त्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखून समाजामध्ये शांतता निर्माण करून समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। जे खटले पा गुन्हे ते खटले चालवून त्याच्यावर त्या ठिकाणी न्याय निवड देण्याचं कार्य केलेलं आहे। ज्याने अन्याय केलेला आहे, जे गुन्हेगार आहेत अशा लोकांना शिक्षा देण्याचं कार्य केलेलं आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जसा गुन्हा त्या पद्धतीची शिक्षा, पा प्रशासनामध्ये आपल्या प्रदेशामध्ये सर्व जातीय धर्माच्या लोकांना सामील करून घेतलेलं आहे, प्रशासन चालवण्याचे त्यांना आदेश देण्याचं कार्य केलेलं आहे। आणि या सातारा जिल्ह्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये निर्माण झालेला सरकारच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवून आणलेला आहे, आदर्श महाराष्ट्रामधील जनतेपुढे आदर्श निर्माण करून दिलेला आहे की इंग्रजांना आकडून देऊन आपण प्रति सरकार स्थापन करू शकतो, हा संदेश महाराष्ट्रामध्ये लोकांना देण्याचं कार्य केलेले। आणि यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीची सरकार स्थापन होऊ लागलेली होती। लोक या लढ्यामध्ये चळवळीमध्ये सामील झालेले होते। चले जाय दुसरे, एका बाजूला चले जाव चळवळ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला प्रति सरकार चळवळ सुरू आहे, पा जी अशा दुहेरी चळवळी निर्माण झाल्यामुळं इंग्रजांना शेवटी वाटलं की आपण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणं संयुक्त होणार नाही, आपण भारताला स्वातंत्र्य देऊन परत जावं असा विचार इंग्रजांच्या मनामध्ये शेवटी निर्माण झाला। म्हणूनच इंग्रज भारताला स्वातंत्र्य देऊन परत गेलेले दिसून येतात। या भारताला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलासारखे अनेक
क्रांतिकारक भारतामध्ये निर्माण झालेले की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी पहा फार मोठं कार्य केलेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेले दिसून येतं.